प्रस्ताव दाखल केला गेला आणि यावर्षी अपेक्षित होतं की कुठंतरी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये की अत्यंत महत्वाचा भाग असणारा पोलीस कर्मचारी हा त्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीने त्याच्या कुटुंबाला त्याला तिथं राहण्याची जी काही व्यवस्था असती तर त्याच्याकरता त्या क्वार्टर मिळतील अशी एक अपेक्षा ह्या निमित्तानं होती. पण त्याच्यामध्ये खरं तर याचा समावेश हा बजेटमध्ये झालेला नाही. अनेक तपास हे उलगडत नाहीत त्याच्यामध्ये देखील दिरंगाई होती आणि त्याचं प्रमुख कारण या पोलिसांच्या संख्याबळाच्या बाबतीमध्ये आहे. फक्त कोणाचतरी त्या नवीन ऍप आलेल्या आहेत त्याचा फोटो काढायचा दंड टाकायचा याच्यापेक्षा वेगळी काही होत नाही. अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करत असताना खर तर त्या दिवशीच अर्थसंकल्प सादर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र या अर्थसंकल्पाची वाट पाहून होता की कशा प्रकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला यावर्षी मिळणार आहे. अर्थसंकल्प मिळत असताना अनेक चर्चा या साधक बाधक चर्चा अर्थसंकल्पावरती होत असतात. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठे मोठे जिल्हे असणारे त्या त्या जिल्ह्यांचं बारकाईने लक्ष या अर्थसंकल्पावरती असतं आणि म्हणून कुठल्या जिल्ह्याला काय मिळालं याच्यावर देखील एक मोठी चर्चा असते आणि म्हणून नगर जिल्हा देखील एक भौगोलिक दृष्ट्या हा एक मोठा जिल्हा आहे. तुम्ही जागेवर जाऊन बोला. आणि या अर्थसंकल्पावरती बोलत असताना चर्चा करत असताना या सगळ्या विषयांवरती खर तर सर्वांनीच अर्थसंकल्प पाहिला आणि पाहत असताना नगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये देखील या सगळ्या भूमिका पाहत असताना त्या त्या जिल्ह्यामध्ये देखील एक सगळ्यांचीच परिस्थिती पाहिली तर आज फार सकाळी या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला नवीन असं काही पाहायला मिळालं नाही आणि आज कुठतरी चर्चा चार पाच विषयांवरती होत असताना ग्रह खात्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर नगर जिल्ह्याचं हे ठिकाण नगर शहर आहे आणि शहराचं ठिकाण असल्या कारणानं पोलिसांच्या ज्या वसती आहेत की पोलीस कर्मचारी हा रात्रंदिवस ड्युटी करतो कुठल्याही ठिकाणी त्याला काही जरी घटना झाली तर सगळ्यात पहिले कोणी पोहोचणारा तिथं असतो तर तो पोलीस खात्यातला कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग असतो आणि म्हणून ज्या ठिकाणी कर्मचारी वर्ग राहतो तर त्या ठिकाणची अवस्था जर आज पाहिली तर अगदी ब्रिटिशकालीन क्वार्टर्स त्या पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या आज देखील आपल्याला हयात तिथं पाहायला मिळतात आणि म्हणून हे सगळं पाहत असताना 2019 मध्ये त्या ठिकाणी एक घटना घडली. अपघात झाला, शॉर्ट बसला आणि शॉर्ट सर्किट मध्ये तिथं काही दुर्दैवी मृत्यू त्या घटनेमध्ये देखील 2019 मध्ये त्या पोलीस हेडक्वार्टर मध्ये आम्हाला पाहायला मिळाला. मग तदनंतरच्या काळामध्ये लगेचच शासनाकडे पाठपुरावा करणं, त्याचा एक व्यवस्थित आराखडा तयार करणं, तिथं पोलीस हाऊसिंगची जागा ज्या ठिकाणी आहे तिथं नवीन एक पोलीस कॉलनी झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव देखील 2020 नंतरच्या काळामध्ये शासनापर्यंत पोहोचला गेला आणि पोहोचल्यानंतर आता आम्ही इथपर्यंत सगळं प्रस्ताव दाखल केला गेला आणि यावर्षी अपेक्षित होतं की कुठंतरी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये की अत्यंत महत्वाचा भाग असणारा पोलीस कर्मचारी हा त्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीने त्याच्या कुटुंबाला त्याला तिथं राहण्याची जी काही व्यवस्था असती तर त्याच्याकरता त्या क्वार्टर मिळतील अशी एक अपेक्षा ह्या निमित्तानं होती. पण त्याच्यामध्ये खरं तर याचा समावेश हा बजेटमध्ये झालेला नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारची तरतूद त्याची न झाल्यामुळे निश्चितच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील एक फार एक वेगळी भावना की शासनाच्या बाबतीमध्ये की शासनाकडे आपल्याकडे शासनाचं आपल्याकडे लक्ष नाही की जो आपला पोलीस कर्मचारी त्याच्या कुटुंबाच्या मनामध्ये देखील एक वेगळं वातावरण निर्माण झालंय की आपला घरातला प्रमुख माणूस हा पोलीस खात्यामध्ये आहे आणि पोलीस खात्यामध्ये असताना देखील आपल्याकडे दुर्लक्ष या सरकारचं झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला कुटुंबाची राहण्याची एक फार मोठी होळसांड ह्या निमित्तानं होत असते अशा प्रकारची भावना त्या पोलीस कर्मचाऱ्याबरोबर त्याच्या कुटुंबाची देखील झाली आहे आणि म्हणून त्याचं मनधैर्य
हे वाढण्यापेक्षा अजून कमी होतं, खालावतं. आणि त्यामुळं ह्या अशा सगळ्या बाबींचा विचार हा खरं तर सरकारच्या वतीनं हा करणं गरजेचं होतं. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर खरं तर आज पोलिसांची संख्या, जसं मी मागाशी सांगितलं की मोठे मोठे जिल्हे आहेत आणि मोठे मोठे जिल्हे असताना नगर जिल्हा देखील भौगोलिकदृष्ट्या फार मोठा जिल्हा आहे, पण तिथं पोलीस संख्या, पोलीस कर्मचाऱ्यांची जर संख्या पाहिली तर अगदी तुरळक ती पोलीस खात्याच्या लोकांची संख्या ती आपल्याला पाहायला मिळते की कुठेतरी संख्याबळ फार अपुरं आहे. आज जसं नगर शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं रोज तिथं कुठं ना कुठं मंत्री असतात, व्हीआयपी मुवमेंट असतात, बराचसा पोलीस स्टाफ हा त्या सिक्युरिटी मध्ये लागला असतो. मग कलेक्टर ऑफिस असेल तिथं वेगवेगळे आंदोलन असतात, एसपी ऑफिस असेल तिथं वेगवेगळे आंदोलन असतात, वेगवेगळे मोर्चे असतात, आणि याच्यामध्ये पोलिसांची संख्या ही फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि मागच्या काही काळापासून आम्ही प्रयत्न करतोय, शासनाकडे पाठपुरावा केला, पोलीस खात्याकडे देखील वरती अहवाल पाठवला की पोलीस स्टेशनची संख्या देखील आता वाढवणं गरजेचं आहे. त्या त्या ठिकाणी कारण शहरीकरण वाढत चाललेले आहेत, प्रत्येक गाव पातळीवर गेलो, आपण तालुका पातळीवर गेलो तर तिथं देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्यात, नगरपंचायतच्या नगरपालिका झाल्यात. मग ह्या सगळ्या होत असताना तिथं देखील पोलिसांची संख्या ही अगदी बोटर मजतकी संख्या असते. बरेच लोक सिकवर असतात, कुणी कुठेतरी रजेवरती असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला एक मोठा ताण या पोलीस प्रशासनावरती आला आपल्याला पाहायला मिळतो. तपासामध्ये देखील दिरंगाई होती, अनेक तपास हे उलगडत नाहीत त्याच्यामध्ये देखील दिरंगाई होती. आणि त्याचं प्रमुख कारण या पोलिसांच्या संख्याबळाच्या बाबतीमध्ये आहे, पोलिसांकडे जी यंत्रणा आहे त्याच्या बाबतीमधलं आहे. पोलीस स्टेशनची संख्या कमी असल्यामुळं त्याच्यामुळे देखील वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून आता पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं, पोलीस कर्मचारी वाढवणं ही देखील महत्त्वाची बाब आहे. जसं मी सांगितलं की शहरीकरण वाढत चाललंय तर ट्रॅफिक पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला फार संख्या ही बोटावर मोजण्याची पाहायला मिळते. म्हणजे कुठेही गेलं आपण तर आज फक्त पोलीस काय करतात, फक्त कोणाचतरी त्या नवीन ऍप आलेले आहेत त्याचा फोटो काढायचा, दंड टाकायचा, याच्यापेक्षा वेगळे काही होत नाही, होताना दिसत नाही. त्याच्यामुळं आपल्याला पोलिसांची संख्या ही, कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवणं गरजेचं आहे. फक्त दंड करून आपल्याला त्याला शिस्त लागणार असं नाही, पण त्याला कुठतरी व्यवस्थितरित्या जर संख्या असली तर त्याच्यावरती तो ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिक कर्मचारी देखील काम करू शकतो. म्हणून ह्या बाबतीमध्ये खरं तर विचार होणं गरजेचं आहे की ट्रॅफिक आणि त्यांना देखील जे काही यंत्रसामग्री लागती, त्यांना देखील जे काही मॅन पॉवर लागतं ते मिळणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे देखील व्यवस्था नाही. म्हणून पोलीस खात्याच्या या विशेषता या सगळ्या बाबींकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं पाहत असताना, पुढे जात असताना खरं तर आज या गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये एक मोठं, एक वेगळ्या आपल्याला काही वेगवेगळे पावलं ऐकायला मिळतात. आताच आपण सभागृहामध्ये अनेक प्रकरणं ह्या घर खात्याचा विषय निघाल्यावरती आपल्याला ऐकायला मिळाले, आणि त्याच्यापेक्षाही वेगळं काय इतर ठिकाणी घडतंय अशातली परिस्थिती नाही. आज सगळ्यांच्या भोवती वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही कुणी वेगवेगळी चर्चा ही करत असतं. आणि म्हणून पत्रकार महोदयांमध्ये विशेषतः एक वेगळं भीतीचं वातावरण ह्या बाबतीमध्ये खरं निर्माण झालेलं आहे. कारण की आपण जर पाहिलं तर राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा जो विषय झाला तो महाराष्ट्राने पाहिला, टीव्हीवरती दाखवलं की कशा पद्धतीने त्यांचं एक वेगळं उदाहरण ते आपल्या समोर आलेलं आहे. म्हणून त्याच्यावरती देखील आपल्याला खरं तर बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. दुसरी घटना संजय कंदरकर यांच्या बाबतीमधली नांदेड जिल्ह्यामधली, तिसरी घटना आपण पाहिली कंदरकर यांचं नांदेड जिल्ह्यातली. ह्या सगळ्या बाबतीमध्ये खरं तर आपल्याला गांभीर्यपूर्वक हे विचार करणं गरजेचं आहे. ह्या खरं तर घटना ह्या उद्याच्या काळामध्ये म्हणजे याच्यापेक्षाही भयानक घडू शकतं हे त्याचे कुठेतरी पावलं आपल्याला त्या दिशेने चाललेले पाहायला मिळतात. तो याला वेळोवेळी आळा घालणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आता एक नवीन पद्धत आलेली आहे की कुठलाही काही असलं तर कोणाचंही नाव कुठल्याही केसमध्ये घालायचं, म्हणजे कुठलाही काय आलं की कोणाचं नाव कुठल्या केसमध्ये घालून द्यायचं. मग पोलीसही त्या ठिकाणी त्या वृत्तपत्रात येतात, टीव्हीला येतात, कुठेतरी चॅनलला येतात, पण नंतर ते नाव कमी करण्याकरता तपासात निष्पन्न होतं का नाही हे देखील पोलीस कधी तपासून पाहत नाहीत. आणि मग काय असेल ते न्यायालयीन व्यवस्थेमध्ये तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारच्या देखील घटना हे आपल्याला कुठेतरी अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात, अनुभवायला मिळतात. म्हणून याच्यावरती देखील खरं तर गांभीर्याने सरकारने विचार करणं आणि त्याच्यावरती योग्य दिशेने पावलं उचलण्याची आवश्यकता आता ती निर्माण झालेली आहे. म्हणून ह्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे सांगितलं ते पत्रकारांचं देखील खरं तर गांभीर्याने आपण विचार केला गेला पाहिजे. कारण की पत्रकार देखील आता त्या ज्यावेळेस ही घटना घडल्या तर अनेक पत्रकार भेटले, त्यांनी लेखी स्वरूपाचे निवेदन देखील दिले की याच्यावरती सरकारने ह्या फास्ट ट्रॅकवरती घ्याव्यात. आपलं ऐकलं की फास्ट ट्रॅकवर घेतल्यात, पण त्याच्यातनं पत्रकारांचा जो जीव गेलेला आहे तर त्याचं देखील कुठेतरी
विचार त्या कुटुंबाचा विचार त्याच्या मागच्या ज्या कुटुंबाचे जे सदस्य असतील त्यांना आधार देण्याचं काम ह्या सरकारच्या वतीनं तिथं खरं तर जाऊन हे देखील करणं गरजेचं आहे. म्हणून ह्या पोलीस खात्याबाबतीमध्ये गृह खात्याबाबतीमध्ये ह्या सगळ्या बाबी अत्यंत महत्वाच्या आहे. गृह विभाग अत्यंत महत्वाचा विभाग असतो की राज्यामध्ये काय काय चाललंय, राज्यामध्ये काय काय घडतंय आणि काय काय घडत असताना काय खरं आहे याच्यावर देखील खरं तर कुठतरी चर्चा होऊन ते खरं लोकांसमोर येणं हे देखील तितकं गरजेचं असतं. म्हणून आज या सर्व बाबतीमध्ये नगर जिल्ह्याच्या पोलीस खात्यातील तिथं जो काही त्यांच्या रहिवासाचा विषय आहे पोलीस कॉलनीचा तो देखील खरं तर विचार करणं गरजेचं आहे. इरिगेशनच्या बाबतीमध्ये बोलत असताना नगर जिल्ह्यामध्ये देखील आमच्याकडे काही धरणं आहेत आणि ती धरणं अगदी मोठे मोठे धरणं आहेत. आमच्या नगर जिल्ह्याला शहराला विशेषतः पाणी पुरवठा करणारं मुळा धरण आहे आणि मुळा धरण हे जवळपास 26 TMC इतका त्याचा जलसाठ्याचा कॅपॅसिटी आहे आणि ते असताना ते अगदी शहरालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांना, तालुक्यातील अनेक गावं असतील, MIDC असताना याला देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं आज ते मुळा धरण हे आपल्याला सर्वांना तिथं चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होत असतो. पण खरं तर जे जुने पुरातन जे तलाव होते की जे ह्या धरणांच्या अगोदर जे पाणी पुरवठा करायचे त्या गावांना, तर हे सर्व काम करत असताना कुठतरी त्याचं देखील पुनर्जीवन हे सरकारच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे, बजेटच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पिंपळगाव माळवी तलाव त्या नगर जिल्ह्यामधला आहे तर त्याचं देखील सरकारच्या माध्यमातून पुनर्जीवन हे करणं गरजेचं आहे. आणि मग पाणी पुरवठा स्वच्छता विभाग याच्यावरती सांगत असताना आज आमच्याकडं नगर जिल्ह्यामध्ये की MGPच्या अंतर्गत अनेक योजना आहेत की त्याच्यामध्ये मोठी शहराची फेस टू म्हणून पाणी योजना आहे आणि आता अलीकडच्या काही काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत पाणी योजना ही राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या महानगरपालिकेपर्यंत आली. पण याच्यावरती जे काही कन्सल्टंट म्हणून काम करणारी एजन्सी आहेत तर ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एजन्सी आहे. पण त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं नियोजन हे या योजनांच्या बाबतीमध्ये नसतं कारण या योजना कई वर्षापासून ह्या आम्हाला काम करत असताना पाहायला मिळतात. पण MGPच्या अधिकाऱ्याकडून तिथं यंत्रणा नसल्यामुळं, मनुष्यबळ नसल्यामुळं हे अगदी तुम्हाला सांगतो की 6-6 महिन्यात एकदा त्या ठिकाणी यंत्रणेवरती योजनेवरती येतात. त्याच्यामुळे ह्या 10-10 वर्षापासून 12-12 वर्षापासून चालणाऱ्या योजना ह्या कुठतरी MGPच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे याव्यात अशी खरं तर सरकारला एक आमच्या वतीनं ही मागणी असणार आहे. आणि म्हणून क्वालिटी आसन या सगळ्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये बोलत असताना स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सांगत असताना की आज जो कचरा संकलन अगदी गाव पातळीवर तुम्ही जर पाहिलं कुठल्याही ठिकाणी जर गेलो तर आज प्रत्येक गावामध्ये कुठेही गेलं तर रस्त्याच्या बाजूला आपल्याला कचरा पाहायला मिळतो. तर याच्यावरती देखील खरं तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कुठलंही गाव घ्या, जे हायवेच्या बाजूला जे गाव असतील विशेषतः, तर तुम्हाला सांगतो फार भयानक परिस्थिती आज रस्त्याच्या कडेला आपल्याला पाहायला मिळते. महानगरपालिकेमध्ये आज आपल्या अगदी 13 वित्तायोग, 14 वित्तायोग, 15 वित्तायोगापासून तुम्ही नियोजन केलं तो पैसा राज्य सरकारचा कचऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नियोजन केलं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये वापरण्याकरता परवानगी आली पण त्याच्यातून प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता आज शासन देखील अनेक योजना पुढे लावलेल्या आहेत. दोन मिनिटं पण ह्या त्याच्यावरती बाय प्रोडक्ट करता इथेनॉल असेल, बायोगॅस असेल किंवा आज त्या बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग पाडल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये देखील खरं तर नियोजन होणं किंवा त्याच्या बाबतीत जनजागृती होऊन सरकारकडनं तिथपर्यंत हे पोहोचणं हे देखील तितकं महत्वाचं आहे. ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये सांगत असताना आज ज्या ऊर्जा विभाग काम करतं तर त्याच्या बाबतीमध्ये जे महावितरणचे कामगार आहेत ते काम करतात त्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत की त्यांच्या देखील रात्रंदिवस ते काम करतात. त्यांच्या संघटना म्हणून तिथं ते काम करत असताना त्यांच्यावर देखील अनेक वेळेला रात्री बेरात्री अपरात्री पावसाळ्याच्या काळात विशेषतः त्यांना देखील अगदी जीव स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. त्यांचा देखील या सरकारने विचार करणं गरजेचं आहे. पाणी पुरवठा योजना जिथं आहेत जिथून पंपिंग होतं त्याच्यावर एक्सप्रेस फिल्टर लावणं गरजेचं आहे. MIDC बाबतीमध्ये बोलत असताना खरं तर आमच्याकडं नगर जिल्ह्यामध्ये MIDC च्या बाजूला बऱ्याच वर्षापूर्वी काही जमिनीवर शिक्का टाकलेले होते की MIDC ची जमीन म्हणून, पण त्या अजून कधी अक्वायर झाल्या नाहीत. मग त्याचं नियोजन करणार आहेत का नाही, नसेल करणार तर नवीन जागेवरती त्याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे कारण तिथनं शिर्डीचं विमानतळ जवळ आहे, पाणी पुरवठ्याची मुळा डॅमची व्यवस्था आहे म्हणून तिथं चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसायाला स्कोप आहे. याच्या रस्त्या लाईट असेल याच्यावर देखील आणि
महत्वाचा मुद्दा तिथं जे काही एमआयडीसीचं क्लस्टर आहे तर त्याच्याकरता देखील शासनाने ही तरतूद करणं गरजेचं आहे की जेणेकरून या सर्व क्लस्टरच्या माध्यमातून उद्योजक निर्माण होण्याकरता मदत होईल. एवढंच आजच्या या चर्चेच्या निमित्तानं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.